संक्रांतीची धूम प्रत्येकाच्या जवळपास सुरू झालेली आहे। आज भोगी, या भोगीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि बातम्या संक्रांतीच्या संदर्भातल्या। येवला शहरामध्ये पतंगोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे। इथं 3 दिवस पतंग आकाशामध्ये उंचच उंच भरारी घेत असतात। पतंग उडवण्याची ही धूम सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते। नाशिक आणि आसपासच्या परिसरात पतंग उडवण्यासाठी सगळेच सान थोर मोठ्या आनंदाने पुढाकार घेतात। पतंगोत्सवामुळे शहरातील आकाश पतंगांनी भरून जातं। येवल्यातली ही चित्र आता आपण पाहतो आहोत। येवल्यात भोगीच्या सणापासूनच पतंगांची उंचच उंच भरारी आकाशात सुरू झाली आहे। येवला शहरात संक्रांतीच्या निमित्तानं 3 दिवस पतंग उडवले जातात हे आम्ही आपल्याला सांगितलंच। पतंगोत्सवामुळे शहरातील आकाशात वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे पतंग पाहायला मिळत आहेत। विविध वयोगटातील पतंग प्रेमी घराच्या छतावर जाऊन मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याचा आनंद लुटतात।